नमस्कार मित्रांनो, चांगबले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बत्तीस शिराळ्याच्या मैदानामध्ये। तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल गट पास झालेले आहेत आणि सेमी मध्ये प्रवेश केलेला आहे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, जावेद भाई यांचा सर्जा गट पास झालेला आहे आणि सेमीसाठी सज्ज आहे आणि आज सप्त हिंदगी श्री बकासूर बरोबर पळून गट पास केलेला आहे। छोटा ड्रायव्हर काय आहे, जेवण चाललंय काय? काय कशी पाहिली जोडी? काय चांगली पाहिली, चांगली पाहिली। यापूर्वी एकदा पाहिलेली आहे जोडी? बरोबर। तिथं सांगून मला वाटतंय मातीतली हिरेनी मुलाखत घेतलेली, खाली सुट्टील तुम्ही म्हटलेलं एक नंबर फिक्स आहे आपला। काय सांगेल त्याबद्दल? म्हणजे बर बर बर, आज काय आज पण सांगताय का एक नंबर फिक्स करून? बर बर, इकडे तिकडं। अच्छा, म्हणजे सर नाहीत का फाटे? बर, चालतंय, बघू काय नशिबत होईल ती होईल। नाही होईल। जावेद भाई नमस्कार, कशी पाहिली जोडी? काय त्या दिवशी जरा थोडस नाराज झालेलं तुम्ही, पण आज कसं काय पायऱ्याचं नियोजन काय कशा पद्धतीने झालं? काय पायरा तसं एक 8-15 दिवस झाला चालला होता आमचा। बर, पण आजच्या अड्ड्याला योग आला। अच्छा, कसं वाटतं बकासूर बद्दल काय सांगाल? म्हणजे बोलल तेवढं कमीच आहे, पण काय सांगाल? महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल तो आहे, अख्ख्या आबाळाखाली म्हटलं तर एक नंबर गती बकासूर। त्याच्यानंतर बाकीच्याने म्हणायचं आपला बैल माझ्या हिशोबाने आपल्या सर्जाला पण असा बैल लागतो की म्हणजे सर्जाच्या स्पीडला लागणारा बैल कुठेतरी असलं सर्जा काय आपल्यापेक्षा स्पीडला जादाच आहे तो। ठीक आहे, त्याच्याच बरोबरीने आपण कळतोय कुठेतरी आम्हालाही आनंद आहे, त्याच्यामुळे आपलं थोडंफार वाढलं गती। शुभेच्छा तुम्हाला। धन्यवाद। सर्व मित्र परिवार आहेत सर्जाचे जे सांभाळ वगैरे करतात, परत सर्व घरातले मेंबर आहेत। दादा काय सांगाल, कशी पाहिली जोडी? एक नंबर चांगली पाहिली ना? काय आज अपेक्षा बरेच दिवस आहे ना कोरेगाव मैदानानंतर, इच्छा असेल पळायची? एक नंबर करणार, एक नंबर करणार। काय सांगाल, काय चांगली पळाली? काय चाललंय निवांत? शुभेच्छा तुम्हाला सेमी। धन्यवाद। मित्रांनो, मैदान रिपोर्टरचे सर्व सर्वा बघू शकता आपण, तुषार धुमाळ आणि आपल्या लाडक्या बकासून गट पास केलेला आहे आणि सेमीसाठी सज्ज निवांत बसला आहे बघा। आणि आज जावेद भाई यांच्या सर्जासोबत पळून चौथ्या गटामध्ये गट पास केलेला आहे। नो राजाचे मालक आणि फॅन्स सर्व फोटो काढून वगैरे घेत आहेत। काय काय बाबा, मग काय कसं वाटतंय? काय फोटो बिटो सेलिब्रिटी झालाय काय सांगत? राजा आहे सेलिब्रिटी, आपण कशा जायो? आपली थोबड बघितली तर माणसं हसतेली ना। आणि कसं काय आज लारा सोबत कशी पाहिली? चांगली गाडी पाळा, चांगली गाडी पाळा। पहिल्यांदाच लारा सोबत आहे ना? काय एकदा पाळालो घ्या। कोणत्या? बोरकवडेला पाळालो 9-12 ला। बर बर बर, तर 2 नंबर केला होता आपण। अच्छा अच्छा, 2 नंबर केलेले। काय वेगळे पण काय जाणवते या जोडीचे? म्हणजे नाही चांगली जो म्हणजे दोन्ही सारखी दिसते ते ना, आणि खांद खाली वर होत नसल्यामुळं चांगली पळते गाडी, जुळून पळते। फाटे वगैरे कसे वाटतात? फाटे चांगले चांगले आहेत ना? चांगले आहेत। शुभेच्छा तुम्हाला सेमी सर। थँक्यू। मित्रांनो, गर्णिकेचा राजा गट पास झाला आणि सेमीसाठी सज्ज। नमस्कार मित्रांनो, हरण्यानं गट पास केलेला आहे आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे। तर हेमंत मामा आहेत आपल्यासोबत, काय सांगाल दादा आज कशी पाहिली जोडी? आज सुंदर पाहिला आली, भरपूर दिवसापासून चालला होता नियोजन। बर, बालमाचा संघ मोठा बालमा सातारा एक्सप्रेस आणि तो पैरा नाना आणि सोमाने घडून आणला आणि आज गाडीचा संभाळला। पब्लिकच्या साईडनं चांगलं स्पीड लागलं म्हणावं लागलं? चांगली, कारण हरण्या पब्लिकच्या साईडनं पळतो त्याला पळण्याचा वेळच आहे, त्याच्यामुळे आज तास पण नेमकी तो झाला 7 नंबर, आम्ही पळून घेतली चांगली पळाली। निर्धास्त राहिला असेल आज बाजूने आला पण पब्लिकने आला म्हटलं? हो, बाजूने पब्लिकने आला तर आम्ही खुशच राहतो, काही अडचण नाही, कारण आम्हाला माहिती आहे की पब्लिकला बोलला तर तो काय येतात बादशात म्हणून त्याची वले काय। बलमाची आणि हरण्याची हाईट सेम आहे, त्याचा कुठेतरी चांगला इफेक्ट दिसतोय म्हणजे? हो 100%, कारण पण विषय तरी थोडासा आहेच, म्हणजे असा की बलमा हा वर मान करून पळतो आणि थोडासा खाल मान घालून रान खेचत पळतो, त्याच्यामुळे थोडाफार डिफेक्ट होतो, दोघे पण करून घेतील। चालते, शुभेच्छा दादा तुम्हाला सेमीफायनल। मित्रांनो, हरण्या गट पास झालेला आहे आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज सातारा एक्सप्रेस बलमासोबत पळून सुंदररित्या पब्लिकच्या साईडनं गाडी पाहिली।
मित्रांनो, लारा गटपास झालेला आहे. आज गर्णिकीच्या राजासोबत पळून सेमीसाठी सज्ज. कशी पाहिली जोडी? काय गाडी चांगली पहिले, यापूर्वी पण पाहिलेली आहे? हा गाडी 9-12 पहिले. बरं, चांगली पहिले. काय वेगळे पण वाटते या जोडी? काय नाही, हाय चांगली गाडी पहिली. बरं, पल्ला जास्त असल्या कारणानं स्पीड आहे चांगलं. मित्रांनो, सातारा एक्सप्रेस बलम गटपास झालेला आहे आणि आज हिंदकेसरी हरण्यासोबत पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. सेमीसाठी सज्ज. नमस्कार. कसं काय आज गटपास झाला आहे आपल्या मैल? नाव काय? सरदार. सरदार. मित्रांनो, सरदार गटपास झाला आहे. गाव कोणतं? नातेपुते. नातेपुतेचं. सर, बरं. कोणासोबत आहे आज? काय नानाच्या राजा. कशी पाहिली जोडी? काय पहिल्यांदाच पाहिली का राजा सरदारची जोडी? पहिल्यांदाच. बरं, नातेपुतेचा सरदार म्हटलं बरेचसे गुलाल घेतले. तुमच्या आठवणीतील कुठला गुलाल आहे? काय सगळीच नामांकित माहिती. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, नातेपुतेचा सरदार गटपास झालाय आणि सेमीसाठी सज्ज. चालू सीझनची बरीचशी मैदानं गाजवणारा शिरसवडीची रायफल आज गटपास झाला आहे. 32 शिरा येते आणि आज वाटेगावच्या पहिलवानसोबत पळून गटपास केला आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. रिपीटच लावले आज रायफल. काय सांगाल, म्हणजे जाईल तिथल्या मैदानात गुलाल आहे? तिथल्या मैदानात गुलाल आहे. काय आज कुणासोबत नियोजन? कसं पहिलवान आहे. पहिलवान. काल परवाचं माहिती मला वाटते सूर्यला पहिलवान एक नंबर केला. सूर्यला एक नंबर त्यांनी केला, आम्ही पटरवाडीला 4 केला. बरं बरं. मग तेव्हाच पायरा झालेला का? काय कसं वाटते आज एवढी मैदान गाजवते? काय शिरसवडीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले. काय सांगत? गाडी पळती चांगली, बैल चांगला पळतो. बरं बरं बरं, चालते. काय वाटते, काय अपेक्षा आहेत आज? आज अपेक्षा काय एक नंबर करायची अपेक्षा आहे. बरं बरं, होईल 100%. धन्यवाद. मैदान कसं वाटते? मैदान चांगलं आहे. चांगलं आहे. चालते, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, वाटेगावचं पहिलवान सूर्य मैदानाचा एक नंबरचा मानकरी गटपास झाला आणि आज सोबत शिरसवडीची रायफल पाळली. नाव काय तुमचं? माझं नाव सूर्यकांत. बरं, कशी पाळली जोडी आज पहिलवान? आपली भेट मला वाटते चोराडेला झाली, त्यानंतर सुर्लीचं मैदान झालं, तिथे एक नंबर केला. काय अभिमान काय वाटतं आता? म्हणजे पूर्वी पायऱ्याची अडचण येत होते, आता पायरे समोरून यायला लागले. काय सांगते? म्हणजे भरपूर जणांना फोन येतो. बरं, देतो आपण पाहिजे सर्वांना जो पहिल आपल्याला वाटेल घ्या पहिलवानसोबत. आता रायफल पण चांगले सीझन म्हणजे भरपूर मला वाटते 2024 मध्ये 5-6 गुलाल झाले रायफल. प्रत्येक ठिकाणी तो गुलाला गुलालात आहेच. काय अपेक्षा आहे आज जोडीकडून? आता काय फायनल गुलालात राहतील बद्दल आपण काय अपेक्षा नाही, जास्त काय नंबर 2 झाला पाहिजे. बरं, गुलालात राहील. बरं, कशी पाहिली जोडी दादा? एक नंबर. चांगली पाहिली. पहिल्यांदाच पाहते का ही जोडी? हा पहिल्यांदाच. बरं बरं बरं. कसं वाटतंय आज इतक्या लांबून मुंबईवरून आलाय आज या 32 शिराच्या मैदानामध्ये? काय सांगाल? चांगलं वाटतं, मैदान पण चांगलं. चांगलं आहे ना मैदान. बरं, शुभेच्छा तुम्हाला सेमीच्या. मित्रांनो, MM नानांचा छोटा राजा गटपास झालेला आहे आणि आज नातेपुतेच्या सरदारसोबत पळून गटपास केलेला आहे आणि सेमीसाठी सज्ज. गाव कोणतं तुमचं? पेटनाका. पेटनाका. काय MM नानांचा राजा आणलाय का? हो MM नाना. कशी पळाली जोडी? काय छान पळाली. पहिल्यांदाच पळाली मला वाटतं. हो पहिल्यांदाच गाडी पळाली दोघांची. काय स्पीड लागलं गाडीला? सुट्टीला ज्यादा आहे का शेवट? दोन्ही पण सुट्टीला चांगली चांगलीच आहेत. बरं बरं. मैदान कसं वाटते? काय मैदान छानच चाललंय. चांगलं चाललंय. काय दादा, कशी पाहिली जोडी? काय एक नंबर. चांगली पाहिली. राजाच मागचं मैदान कुठलं झालेलं? म्हणजे आता किती गॅपनं काढताय बाहेर त्याला? कसं गॅपनं? म्हणजे 8-10 दिवसांनाच काढतोय. बरं बरं. MM नाना आलेत का? नाना येणार मागणं. काय फायनलचं गुलाला वयस येतील नेमके? बघूया आता. शुभेच्छा तुम्हाला सेमीला.